आता आपण भारतातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमानाचा अभ्यास नकाशावरील प्रश्नांच्या स्वरूपात पाहूया. प्रश्न पहिला, 4000 मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश कोणते? उत्तर, पश्चिम किनारपट्टीचा दक्षिणेकडील प्रदेश व भारतातील ईशान्य भागातील प्रदेश हे 4000 मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश आहेत. प्रश्न दुसरा, कमाल व किमान तापमानाचे प्रदेश कोणते? उत्तर, थरचे वाळवंट आणि द्वीपकल्पीय प्रदेश हे कमाल तापमानाचे आणि हिमालय पर्वतीय प्रदेश किमान तापमानाचा प्रदेश आहे. प्रश्न तिसरा, तापमान कोणत्या दिशेने वाढत जाते? उत्तर, भारतात दक्षिण दिशेने तापमान वाढत जाते. प्रश्न चौथा, वाऱ्यांची दिशा सांगा, या वाऱ्यांचे नाव काय? उत्तर, भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा नैऋत्य ते ईशान्य होईल. नैऋत्य मोसमी वारे हे या वाऱ्यांचे नाव आहे. प्रश्न पाचवा, भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत? उत्तर, भारतातील पर्जन्यासाठी प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वारे कारणीभूत आहेत. प्रश्न सहावा, राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते याचे कारण काय असेल? उत्तर, राजस्थानच्या मध्य भागातील अरवली पर्वतरांगेमुळे नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात. त्यामुळे या पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर पाऊस पडतो. परंतु या पर्वताच्या विरुद्ध बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. पर्जन्य छायेच्या प्रभावामुळे राजस्थानच्या वायव्य भागात वाळवंट आढळते. प्रश्न सातवा, देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारात मोडते? उत्तर, देशाच्या उत्तर भागात हवामान समशीतोष्ण प्रकारात मोडते. प्रश्न आठवा, भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त कोणते? उत्तर, कर्कवृत्त हे भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त होय. प्रश्न नववा, भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात निमशुष्क स्थिती आढळते व त्याचे कारण काय? उत्तर, भारताच्या द्वीपकल्पीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात मध्यभागी निमशुष्क स्थिती आढळते. हा भाग पश्चिम घाटाचा पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळे येथे निमशुष्क स्थिती आढळते.